नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत. विषय आहे ज्वारीच्या लह्या खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे कुठले, ज्वारीच्या लह्या कशा बनवायच्या, कोणी खायच्या, किती प्रमाणामध्ये, कुठल्या वेळेला आणि कशा प्रकारे खायच्या, याबद्दल मी तुम्हाला समजेल अशी सविस्तर शास्त्रीय माहिती अगदी थोडक्यात सांगणार आहे. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आजपासूनच ज्वारीच्या लह्या खायला सुरुवात कराल. चला तर मग पाहूया. त्याआधी छोटीशी विनंती असेल, जर हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी हे चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. मित्र हो, हिंदू संस्कृतीमध्ये सणांना अनन्य साधारण महत्व आहे आणि या सणांच्या वेळी घेतला जाणारा आहार, त्यावेळी घेतले जाणारे, खाल्ले जाणारे, केले जाणारे जे पदार्थ असतात याला देखील तितकंच महत्व असतं, कारण त्या सणांच्या मध्ये त्या वातावरणाला, त्या हवामानाला, त्या एकूण बदललेल्या परिस्थितीला सामावून घेण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ते पदार्थ त्या त्या सणामध्ये आवर्जून खायला सांगितले. म्हणून अट्टहासाना आपण ते पदार्थ या सणांच्या मध्ये करत असतो, त्याचा आपल्या शरीराला आणि मनाला अत्यंत चांगला फायदा होत असतो. एकूणच आपलं शरीर आणि मन चांगलं राहण्यासाठी या सणांच्या मध्ये घेतला जाणारा जो आहार आहे, त्याच्यामध्ये घेतले जाणारे जे विशिष्ट पदार्थ आहेत, याचा आपल्याला फायदा होतो. एकूणच पावसाळा किंवा जेव्हा श्रावण महिना असतो, त्या श्रावण महिन्याला आपण सणांचा राजा असं म्हणतो, कारण याच कालावधीमध्ये खूप सारे सण असतात. मग त्याच्यामध्ये खास करून नागपंचमी असेल, गोकुळ अष्टमी असेल, या सणांना ज्वारीच्या लह्याचं अनन्य साधारण महत्व आहे. या सणांच्या मध्ये आपण ज्वारीच्या लह्यांचा प्रसाद करत असतो आणि याच लह्या आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. अगोदरच्या काळामध्ये महिला ह्या ज्वारीच्या लह्या घरी बनवायच्या, हल्ली त्याचं प्रमाण खूप कमी झालंय, मुळात ज्वारीचंच प्रमाण खूप कमी झालंय. हल्ली मग या लह्या आपल्याला दुकानामध्ये किंवा मार्केटमध्ये सहज पॉकेटबंद अवस्थेमध्ये मिळतात, किंवा तुम्ही तुमची ज्वारी देऊन भट्टीवरती देखील ह्या लह्या बनवून आणू शकता. खरं तर हल्लीच्या पिझ्झा, बर्गर, समोसा, कुरकुरे, वडापाव, चिप्स यासारख्या फास्ट फूड आणि जंक फूडच्या जमान्यामध्ये लहान मुलांना तर ह्या लह्या काय असतात हे देखील माहीत नाही. आपण देखील या लह्या विसरून गेलोय. या लह्या आपण फक्त नैवेद्यापुरताच विचार करतो, काहीतरी पूर्वापार चालत आलं एवढंच आपल्याला जुजबी माहिती असते. पण मात्र मी आजच्या या व्हिडिओमध्ये अशी काही खास माहिती तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे घरातील लहानांच्या पासून ते थोरांच्या पर्यंत, वयोवृद्धांच्या पर्यंत ज्वारीच्या लह्या खाल्ल्याशिवाय राहणारच नाहीत. आपल्याला किंवा आपल्या लहान मुलांना पॉपकॉर्न खूप माहीत असतो. हा पॉपकॉर्न 100-200 रुपयाला युडुडं मिळतो, परंतु अगदी स्वस्त आणि मस्त असणाऱ्या लह्यांबद्दल आपल्याला माहिती नसते. हे खरं तर आपलं दुर्दैव आहे. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा पाहूया लह्या पौष्टिक का बरं असतात. लह्या ज्वारी भाजून बनवलेल्या असतात आणि आरोग्य शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही कुठलेही अन्न भाजता तेव्हा त्याच्यातलं पाणी, त्याच्यातला द्रव निघून जातो आणि तो पदार्थ पचायला अत्यंत हलका असतो, तो चांगला पचला जातो. फक्त पचलाच नाही तर शरीरामध्ये चांगला शोषला देखील जातो, शरीराला चांगल्या प्रकारे त्याच्यातली पोषक तत्व लागू देखील पडतात. सोबतच अशा पदार्थांच्या मध्ये शरीरामध्ये वाढलेला कफ आणि पित्त दोष कमी करण्याची नैसर्गिक ताकद असते. मुळात ज्या ज्वारीपासून आपण ह्या लह्या बनवतो ती ज्वारीच पचायला हलकी आहे, पचायला सहज सोपी आहे, पौष्टिक देखील आहे, आणि जर आपण त्या ज्वारीच्या भाजून लह्या करत असू तर ते अजून जास्त चांगलं पचायला सहज सोपं होतं आणि पौष्टिक देखील बनतं. खरं तर पावसाळ्यामध्ये सगळीकडे पावसाचं वातावरण, थंड हवेचं, दमट हवेचं वातावरण असतं. अशा वेळी शरीरामध्ये जास्तीचा कप वाढू शकतो, शरीरामध्ये जास्तीचा चिकटपणा वाढू शकतो, वात देखील वाढतं आणि पित्त देखील वाढण्याची शक्यता जास्त असते. पचन शक्ती मंदावलेली असते, भूक अग्नी मंदावलेला असतो, पचनाचे विकार जास्त झालेले असतात, वेगवेगळे व्हायरल इन्फेक्शन देखील याच काळामध्ये होतात. मग त्याच्यामध्ये डेंग्यू असेल, मलेरिया असेल, हिवताप असेल, थंडीताप असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या श्वसनाच्या किंवा त्वचेच्या अलर्जीज असतील, फंगल इन्फेक्शन असेल, हे होण्याची शक्यता या पावसाळ्यामध्ये जास्त असते. एकूणच पावसाळ्यामध्ये प्रतिकार शक्ती कमी होते, कारण याच काळामध्ये आपली पचन शक्ती खराब होते. पचन शक्ती खराब झाली तर खाल्लेलं अन्न आपल्याला व्यवस्थित पचत नाही, त्याच्यातली पोषक तत्व आपल्या शरीराला लागू पडत नाहीत आणि एकूणच आपल्या शरीराचं कुपोषण होण्याची शक्यता याच काळामध्ये जास्त असते. त्यामुळे एकूण प्रतिकार शक्ती या पावसाळ्यामध्ये
कमी होते, चा परिणाम म्हणून आपल्याला वेगवेगळ्या जंतुसंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. अशा वेळी जर आपण ह्या लाह्या खाल्ल्या तर आपल्याला याची पोषक तत्व मिळतील, पचन शक्ती सुधारेल, तोंडाला चांगली चव येईल, भूक वाढेल, प्रतिकार शक्ती वाढेल आणि या सगळ्या संसर्गापासून आपला बचाव होण्यासाठी मदत होईल, तेही नैसर्गिकरित्या. त्यातल्या त्यात तुमच्या शरीरावर सूज आली असेल, पायावरती सूज आली असेल, छातीमध्ये खूप जास्त कप जमा झाला असेल, घशामध्ये सारखं खरखर करत असेल, नाकामध्ये सारखा शेंबूड येत असेल, नाक गच्च होत असेल, सायनोसायटिसचा आजार असेल, कुठल्या सांध्यावरती सूज येऊन त्याच्यामध्ये पाणी जमा झालं असेल, पोटावरती सूज आली असेल, पोटामध्ये पाणी जमा झालं असेल, चेहरा तोंड धुधारल्यासारखं दिसत असेल, तर अशा वेळी लाह्या खाल्ल्यामुळं ह्या शरीरातला कप कमी होण्यासाठी, चिकटपणा कमी होण्यासाठी नैसर्गिकरित्या फायदा होतो आणि शरीर हलकं हलकं होऊन फ्रेश होऊन जातं. लहान मुलं असतील, वयस्क माणसं असतील, गरोदर स्त्रिया असतील, स्तनदा माता असतील किंवा एखादा व्यक्ती खूप गंभीर आजारातून उठलेला असेल तर अशा लोकांसाठी लाह्या अत्यंत वरदान आहेत. कारण या पचायला हलक्या असतात, पचन शक्तीवर जास्तीचा ताण येत नाही, भूक वाढण्यास देखील मदत होते. सोबतच या पावसाळ्यात या श्रावण महिन्यामध्ये जास्त उपवासाला महत्व असतं, त्यामुळे जर तुम्हाला उपवास असेल, खास करून श्रावणी सोमवार किंवा संपूर्ण महिनाभर श्रावणी असेल, तर अशा वेळी देखील उपवास सोडताना तुम्ही आवर्जून लाह्या खाणं अपेक्षित आहे. तरच तुमची पचन शक्ती चांगली होईल, तरच तुमचा उपवास तुमच्या शरीराला चांगला लागू पडेल, त्याचा चांगला फायदा होईल. यासोबतच ज्यांना वारंवार पित्त होतं, ऍसिडिटी होतं, छातीमध्ये जळजळ होते, पोट बडबड करतं, तोंडामध्ये आंबट गुळण्या येतात, डोकं जड पडतं, छाती जड पडते, पोट गच्च होतं, तोंडाची चव निघून जाते, भूक लागत नाही, तोंडाला कडवटपणा येतो, काही खावंसं वाटत नाही, अशा लोकांसाठी ज्वारीच्या लाह्या हा उत्तम डाएट आहे, नव्हे तर अक्षरशः सुपर फूड आहे. यासोबतच जर तुम्हाला शुगर असेल तर त्याच्यासाठी देखील हे फायदेशीर आहे, कारण या लाह्या बनवत असताना आपण ज्वारीचा कोंडा अजिबात काढत नाही, त्या लाह्या बनताना ज्वारीच्या कोंड्यासहित म्हणजे वरच्या सालपटासहित बनल्या जातात. त्याच्यामुळे शुगर किंवा डायबिटीस असणाऱ्या पेशंटनी जर ह्या खाल्ल्या नियमितपणे तर त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि घेतलेल्या आहारामध्ये असणारी जी साखर आहे ती तात्काळ लगेचच सडनली रक्तामध्ये मिसळण्यापासून मज्जाव होतो, परिणामी अचानकपणे शरीरातली साखर रक्तातली वाढत नाही आणि त्यामुळे डायबिटीस कंट्रोल राहण्यासाठी देखील याचा फायदा होतो. यासोबतच तुमचं वजन जास्त असेल, तुम्ही डायटिंग करत असाल, वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल, शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल, रक्तामधलं कोलेस्ट्रॉल खूप जास्त प्रमाणामध्ये वाढला असेल किंवा कुठले त्वचा विकार असतील, तर याचा अर्थ एकच असतो की तुमच्या शरीरामध्ये काहीतरी गडबड झाली, मेटाबॉलिझम काहीतरी बिघडलंय, चयापचयाच्या प्रक्रिया काहीतरी बिघडलेल्या आहेत, याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टाकाऊ पदार्थ, विषारी घटक जमा झालेले आहेत. हे विषारी घटक बाहेर काढून टाकणं, पचन शक्ती सुधारणं, आतड्याची हालचाल चांगली करणं, याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे आतडी देखील चांगली हालचाल करतात, संडास चांगली मऊ बनते, संडासमध्ये पाणी राहतं, संडास अजिबात कोरडी होत नाही, त्यामुळे तुम्हाला मलावरोग किंवा बद्धकोष्ठतेसारखा आजार अजिबात होत नाही. करून वजन जास्त असणाऱ्या, कोलेस्ट्रॉल जास्त असणाऱ्या किंवा शुगर असणाऱ्या पेशंटसाठी जेव्हा आपण डाएट प्लॅन सांगतो तेव्हा मी सांगत असतो दरवेळी की सकाळचं जेवण श्रीमंतासारखं करा, दुपारचं गरिबासारखं आणि संध्याकाळचं जेवण भिकाऱ्यासारखं करा. त्यातल्या त्यात सकाळचं जेवण तुम्ही शक्य तितक्या लवकर करा, पोटभर करा, नाश्ता अजिबात करू नका असं सांगत असतो. संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या अगोदर अशा वेळेला तुम्ही सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मधल्या वेळेला जर तुम्हाला भूक लागत असेल, काहीतरी खावंसं वाटत असेल, तर अशा वेळी लाह्या अत्यंत चांगला ऑप्शन आहे. यासोबतच फुटाणे आणि मखाणे हे देखील बेस्ट ऑप्शन मानलं जातं. फुटाणे आणि मखाणे खाण्याच्या फायद्याबद्दल सुद्धा आपण चांगला व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओला देखील आपण खूप चांगला प्रतिसाद दिला. तुमच्यापैकी कोणी बघितला नसेल तर आवर्जून चॅनलवर जाऊन पहा. या लाह्यांच्यामुळे पोषण तर चांगलं होतच, पोट पण चांगलं भरतं, मनाची पोट भरल्याची तृप्ती होते, वारंवार खावखाव होत नाही, भूक लागत नाही, शिवाय कॅलरीज देखील फार कमी जातात, त्यामुळे वजन वाढण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे दोन जेवणाच्या मध्ये किंवा रात्री लवकर जेवल्यानंतर तुम्हाला उशिरानं भूक लागत असेल तर अशा वेळी देखील तुम्ही लाह्या आवर्जून खावा. यासोबतच तुम्हाला कुठला आजारच नसेल तर अशा वेळी देखील तुम्ही लाह्या आवर्जून खा, कारण या सगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला लाह्या मदत करणार आहे. कुठलाही आजार होण्याची वाट बघत बसू नका, आजार होऊच नाही म्हणून आहारामधल्या चांगल्या सवयी आजच लावून घ्या. आता पाहूया ह्या लाह्या कधी खाव्या, तर पावसाळ्याच्या थंडीच्या दिवसामध्ये खास करून ह्या लाह्या खाल्ल्या जाव्यात, असंच आपल्या हिंदू संस्कृतीच्या सणांमधलं नियोजन आहे. या ज्वारीच्या लाह्या तुम्ही दिवसभर कितीही आणि कधीही खाऊ शकता. खास करून सकाळी उठल्या तुम्हाला जास्त भूक लागत असेल, पोटामध्ये भगभग करत असेल, तर अशा वेळी पहिल्यांदा तुम्ही लाह्याच खा. सोबतच मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन जेवणाच्या मध्ये काय खायची इच्छा होत असेल तर आवर्जून लाह्या खा. रात्री उशिरा मध्यरात्री भूक कधी लागली तर लाह्याच खा. ज्या लोकांना पित्त आणि कफ दोष जास्त होतो, वारंवार पित्त आणि शरीरामध्ये छातीमध्ये पोटामध्ये कफ होतो, अशा लोकांनी ह्या लाह्या वर्षभर खाव्यात,
जेणेकरून त्यांचा हा त्रास नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होईल. खास करून लहान मुलांना कफ होण्याची शक्यता जास्त असते, त्यांना सारखं पोटातलं येतं, सारखं सर्दी खोकला येतो, सारखं नाक चोंदतं, छातीमध्ये सारखा कफ भरून येतो, लेकरू काय खात पित नाही, त्याच्या तोंडाला चव नसते, सतत अशक्त राहतं, सतत रडत असतं, किरकिर करतं, चिडचिड करतं, अशा वेळी लहाया जर दिल्या तर ते अत्यंत चांगलं फायदेशीर ठरतं. आणि बहुतांशी घरांमध्ये लहान मुलांना चिप्स कुरकुरे देण्याची पद्धत सुरू आहे. अशा वेळी मुलांना हे घातक पदार्थ देण्याऐवजी जर तुम्ही ह्या ज्वारीच्या लाह्या दिल्या तर ते अत्यंत फायदेशीर ठरेल. मुळात मुलांना लाह्या हा प्रकारच माहीत नाही. जर तुम्ही त्यांना त्याची ओळख करून दिली तर ते तुम्हाला कधीही चिप्स कुरकुरे मागणार नाहीत आणि त्याचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होणार नाहीत. उलट ह्या लाह्या खाण्याचे चांगले परिणाम त्यांच्या शरीरावर पचन शक्तीवर होतील, एकूणच आरोग्य त्यांचं चांगलं राहील, त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल, ते वारंवार आजारी पडणार नाहीत. त्यामुळे लहान मुलांना आवर्जून वर्षभर तुम्ही लाह्या देऊ शकता. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा डब्यामध्ये शाळेमध्ये देखील तुम्ही लाह्या देऊ शकता, मुलं आवडीनं खातात. यासोबतच तुम्हाला बीपी असो, शुगर असो, थायरॉइड असो, चरबी वाढलेली असो, कुठलाही आजार असू द्या, तुमचं वय कितीही असू द्या, तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री असा, सर्वांना सदा सर्व काळ ह्या लाह्या अतिशय उपयुक्त आहेत, वरदान आहेत. आता ह्या लाह्या कशा खायच्या? तर बाजारातून आणल्या ह्या लाह्या जरा नरम किंवा सादळलेल्या असतात. मंद आचेवरती तुम्ही तव्यावरती किंवा कढईमध्ये ह्या भाजून घ्या, चांगल्या कुरकुरीत होतील, खमंग लागतील, तुम्ही त्या कच्च्या देखील खाऊ शकता किंवा याचा तुम्ही चिवडा देखील करू शकता. जसं आपण चिवडा करताना तेल, कोथिंबीर, कडीपत्ता, शेंगदाणे टाकून त्याला फोडणी देतो, अगदी तसंच या लाह्यांना देखील फोडणी द्या आणि खमंग कुरकुरीत लाह्याचा चिवडा तुम्ही बनवा. घरातील सर्वजण हा चिवडा अतिशय आवडीनं खातील आणि त्यांना त्याचं पोषण लाभेल. यासोबतच ह्या लाह्या भाजून घेतल्यानंतर त्याचं तुम्ही पीठ करू शकता आणि हे पीठ पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये टाकून त्याची पेज किंवा खीर बनवू शकता आणि ही खीर तुम्ही लहान मुलांना किंवा वयस्क लोकांना, ज्या लोकांना गंभीर आजार झालाय, आजारातून उठलेत, ज्यांना खाऊ पिऊ वाटत नाही, ताकद नाही राहिली, अशक्तपणा आलाय, डोळ्याला अंधारी यायला लागली, तोंडाला चव नाही, भूकच लागत नाही, तर अशा वेळी त्यांना ही खीर किंवा ही पेज द्या. जर अजून याच्यामध्ये शरीरामध्ये जास्त कोरडा असेल, वाताचं प्रमाण वाढलेलं असेल, त्वचा कोरडी पडत असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, लहान मुलं असतील किंवा वयस्क किंवा प्रौढ असतील, तर अशा वेळी ह्या पेजमध्ये किंवा या खिरीमध्ये गाईचं तूप टाकलं तर अजून चांगला फायदा होईल. शरीरातला कोरडेपणा निघून जाईल, त्वचेवरती तजेलपणा येईल, पोट चांगलं साफ होण्यासाठी मदत होईल आणि एकूणच त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी फायदा होईल. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असणाऱ्या ह्या ज्वारीच्या लाह्या महत्व कळून येईल आणि ते आजपासूनच लाह्या खायला सुरुवात करतील, त्यांना त्याचा फायदा होईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील आशीर्वाद देतील. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आरोग्यविषयक माहिती सांगणारे जवळपास 1600 व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्हाला हवा असणारा व्हिडिओ तुम्ही आवर्जून चॅनलला भेट देऊन पहा, तुमच्या मित्र नातेवाईकांना देखील शेअर करा. परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांना आरोग्यविषयक अत्यंत चांगली शास्त्रीय माहिती सहज पाहायला मिळेल. यासोबतच आरोग्यविषयक तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कळवा. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद.